बटावळ परिवार सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, कोका तर कधी विजेच्या गडगडाटासह पडणारा धोधो पाऊस, पावसाळ्यातले हिरवेगार डोंगर आणि याच डोंगर दऱ्यातून खळखळणारे तसेच उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगराच्या कुशीत आपल्या कृषी प्रधान भारतात नव्हे तर महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत, ती कुठे आहेत, किंवा त्यांचा भूमिपुत्र शेतकरी असणाऱ्या कोकणी माणसाला काही उपयोग आहे का? तर मंडळी, लांब कशाला, आपल्या जवळच दापोली तालुक्यामध्ये एक कृषी विद्यापीठ आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ. हे विद्यापीठ काय करतं, आपल्यापैकी किती जणांना हे माहीत आहे, किंवा याचा आपल्याला काय उपयोग आहे का? तर मंडळी, कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करून तेथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 18 मे 1972 रोजी दापोली कृषी विद्यापीठाची स्थापना केली. यात प्रामुख्याने माती परीक्षण करणे, कृषी विद्याशाखेत कडधान्य, फळपिके, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, फुलबागा, फळबागा यांवर संशोधन केले जाते. यात आपल्या शेतातील आर्थिक उत्पन्न देणाऱ्या प्रजातींचा शोध, आंबा, फणस, काजू व इतर फळांवर प्रक्रिया करून विविध पिकाऊ पदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान देखील इथे मोफत दिलं जातं. तसेच शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण युवक युवती, मच्छीमार बांधव इत्यादींसाठी विविध विषयांवर मोफत प्रशिक्षण सुद्धा आयोजित केलं जातं.